अर्जुन साहेब आणि आर्या मॅडम यांच्या साखरपुड्या निमित्त आपण इथे जमले आहात. आपले सर्वांचे स्वागत. साखरपुड्याची वेळ झालेली आहे, आता मुलीला बोलवा. हो, आणतात. आजगावचे सुपुत्र अर्जुन वर्ष विनायक कदम यांचा पुण्यातील कुमारी आर्या बिपिन राऊत हिच्याशी आज साखरपुडा होणार आहे. हॉटस्पॉटचं नाव शहेनशहा आणि पासवर्ड घेऊन टाक, घेऊन टाक. तुला माहितीये शहेनशहाच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड काय होता? घेऊन टाक. शहेनशहा म्हणजे कोण? शहेनशहा म्हणजे तुझा बाबा. माझ्या बाबाचं नाव शहेनशहा. तर आपण साखरपुड्याला आता सुरुवात करूया. तुम्ही लाईट कशी काय गेली? आता काय कोणी मॅनेजमेंट केली? एकदा फालतूपणा चाललाय मॅनेजमेंट. हॅलो, अरे जनरेटर लावा, जनरेटर. हा कोण आहे मुलगा? सिम्बा, काय झालं बाळा? भीती वाटली. ते घाबरायचं नाही, मी आहे ना आता इथं. बाबांची मिटी ही सगळ्यात जास्त सुरक्षित जागा असते. मग अरे बापूंनी माझ्या पाठीवरून असा हात फिरवला ना, माझी भीती अशी पळून गेली. हे बघ सिम्बा, आता लाईट आली का नाही? आता अजिबात नाही घाबरायचं. हा, आपण कार्यक्रम उरकून घेऊया की आर्या मॅडम थांबलेत. अरे बघ, कार्यक्रम होईपर्यंत तुमचुके काकांबरोबर थांबायचं. हा, आपण मास्टर. चला चला चला, या इकडे बाबा, या साहेब. तुम्ही काय अंगठी घालून? चला चला, या या, आपण थोडे बाहेर थांबूया. चला या.
मॅडम हा मुलगा जपा. अर्जुन आर्याला तर तू अंगठी घाल. अर्जुन कदम आणि आर्या राऊत यांचा साखरपुडा संपन्न झालेला आहे. अमोल चल घरी. गाडीत बस. गाडीत बस म्हणून सांगितलं ना. चल हे भाऊजी 7 वर्षात अशी परिस्थिती कधीच नाही आली. तुम्ही थांबू शकला. तुम्ही 7 वर्षापूर्वी थांबला असताना तर आज आपण इथे या परिस्थितीत उभे नसतो. काळजी करू नकोस. आता फक्त एंगेजमेंट तर झाली आहे, लग्न थोडी झाले. मी तुला आणि बाबांचं एकत्र आणणारच. दिप्या अरे काय चाललंय? ती आपे एकटीच काम करतीये. तुझ्या बायकोला जरा सांग की मोबाईल बाजूला ठेवायला. अहो पापू, मी त्यांना विचारलं मी काही मदत करू का म्हणून. आता त्या नको म्हणलं तर मी कसं करणार ना मदत. नको म्हणल्या म्हणून असं काहीतरी करत बसायचं का? अगं ती काम करून येते, ड्युटी करून येते, परत स्वयंपाक करती. तिने काय काय करायचं? तू काय करत असतीस ग? अहो ऐकता ना, बघा बापू कसे बोलतात मला. तुम्ही नुसतं बसा, काही बोलू नका त्यांना. बापू आहो. आहो बापू काय, तू परत मला समजायला आलोय. बापू दिप्या मोना चल नाश्ता करून घे. बस मोना. बापू घ्यायच्या बसा. आपे मला एक सांग, एकटीच किती काम करणार आहेस का? बापू ठीक आहे ना, एवढं काय त्या म्हणून काय काम कमी पडत का घरात? असं काही नाहीये, तुम्ही बसा चहा घ्या, मी आले. दिदे अगं तू पण खाऊन घे की. अरे दिप्या नको मला, खरंच मला ना जरा पित्त झालंय. अगं मग काहीच खाणार नाहीस का आप्या तू? नाही नाही असं नाही काही, मी ज्यूस पिलाय आता, मी खाईन नंतर. बसा तू. नाही नाही थांबतो आप्या. नाही तू बस इथं. आओ बस बस बस. काय बस काय झालं? अप्प्या अर्जुनचा साखरपुडा झालाय म्हणून नाराज आहेस का तू? नाही बापू, आता मागचं सगळं मागेच सोडून द्यायचं असं ठरवलंय. मी आहे आवडते. बापू अहो केवढा त्रास झालाय तिला. अहो त्या काल रात्री पण जाग्याच होत्या बराच वेळ. होय ना. अरे ती पण आपल्याला काही धड सांगणं झाली आता.
अहो बापू, त्या तरी काय सांगणार? तसं काही सांगितलं नाही तरी चालतं, पण आपण विचारून तरी बघितलं पाहिजे, बोललं पाहिजे. नाही बापू, दीदीला नाही, दाजींना बोललं पाहिजे. म्हणजे? मी जाऊन जाब विचारणार आहे दाजींना, नाहीतर घरातल्या दुसऱ्या कोणाला तर, की तुम्ही साखरपुडा केलात कसा. अरे असं कसं म्हणतोस तू दिप्या? नाही बापू, आता लय विचार झाला. मी माझ्या डोळ्यासमोर दिदीला एवढा त्रास झालेला नाही बघू शकत. अरे पण दिप्या, असं कशाला काय करायचंय? अहो बापू, मग आपण ग बसायचं का? बघ बाबा दिप्या, बोलताना काही चुकीचा शब्द जाऊ नये एवढंच म्हणायचंय मला. तुम्ही नका काळजी करू, मी फक्त शांतपणे बोलीन. जाऊ बाई, अहो मला ना थोडं टेन्शनच आलंय बघा. तुम्ही टेस्ट करून बघता का? अगं आर्या, टेस्ट करून करूनच माझं पोट भरल, आणि सांगितलं की तुला झालंय चांगलं, कशाला टेन्शन घेतेस एवढं? नक्की ना. आणि अर्जुनला आवडेल ना? अगं का नाही आवडणार, तो एवढ्या प्रेमाने केले म्हणल्यावर. अजून आले नाही, आतापर्यंत यायला पाहिजे होते ते. ते आत्तापासूनच आहो जाऊ. अहो जाऊ बाई, तुम्ही पण ना, ते म्हणजे हे सगळेच बाबा, स्वप्नील सर, अर्जुन असं म्हणत होती हो मी. तुम्ही पण ना. आर्या, एवढं जर भाऊजीं समोर लाजलीस ना, तर भाऊजी रिकामी प्लेट सुद्धा खातील. अरे वा वा वा, मस्त वा सुटलाय की. बस मामनजी, आज नाश्ता कोणी केलाय माहितीये का? तुमच्या धाकट्या सुनबाईंनी. अरे वा, पण मुलगी आधीच पसंत आहे आम्हाला. कस झालंय सांगा. हा अर्जुन, अरे कुठे हरवलायस? नाही भाऊजी, अहो लवकर खाऊन सांगा, मगच आर्याचा जीव भांड्यात पडल. हो हो, नाही मस्त झालं असणार आहे. नाही झालंय, खूप चांगलं झालंय. अर्जुन, नशिबवान आहेस, बायको सुग्रण आहे तुझी. आर्या, मस्त झालंय. छान झालंय. एवढंच? हा एकदम छान झालंय. अर्जुन, मागे एकदा तू अपर्णा मॅडमने केलेल्या अळूवड्यांचं वर्णन करत होतास, त्या किती कुरकुरीत झाल्या होत्या, त्याला किती चिंचेची चव होती, हे सगळं तुला अजूनही आठवते, आणि मी केलेला उपमा फक्त छान. आर्या, मी आत्ता फक्त एकच घास खाल्लाय, सांगतो ना तुला मी. सॉरी. नाही सॉरी नको म्हणू तू. नाही असं नव्हतं बोलायला पाहिजे मी, पण राहुलं नाही. तुम्ही पण खाऊन घ्या. नाही भाऊजी, तुम्ही करा नाश्ता, आम्ही चहा ठेवतो. आर्या, चल चहा ठेवूया. हो. अर्जा, तुला खरंच आवडलंय ना? हा आता काय काय दादा, अरे जुन्या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकायच्या ठरवल्या, जातील हळूहळू ते. अगं आर्या, नको एवढा विचार करू, आणि तू काहीच नाही चुकीचं बोललीस. पण मी असं सगळ्यांसमोर नव्हतं ना बोलायला पाहिजे. अगं आर्या, तू समजावल्याशिवाय समजणार आहे का त्यांना? आणि उलट तू आता हक्काने बोलू शकते. अगं लग्न होणार आहे तुमचं. पण त्याला वाईट नाही ना वाटणार? नाही वाईट वाटणार भाऊजींना. जाऊ बाई, अर्जुनला सगळ्यात जास्त काय आवडतं? भाऊजींना सगळ्यात जास्त फेरणी आवडते. फेरणी? पण ती कशी करतात? मी शिकवते ना तुला, सगळं शिकवते. आणि तू केलेली फेरणी खाऊन भाऊजी बाकी सगळं विसरून जातील. पण बोल चिंचुके, काय
आत्ता मी लगेच आलो. आर्या आत्ताच्या केस बद्दल टीप आली, मला निघायचं लगेच. हो ठीक आहे, मी निघतो. थांबवलं ना. हो बोला बच्चा सरकार. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय रे? टँटर. अरे वा चॉकलेट. आज अचानक चॉकलेट कसं काय? अरे मामा तू खातल मग सांगतो मी. बरे या आता सांग. बेस्ट मामेस्ट ना म्हणून. अरे ते तर मी आहेच र. बेस्ट म्हणजे बेस्ट मामेस्ट. हा आता सांग तुला काय पाहिजे. तू देणार. अरे तू मागून तरी बघ की. बाबा मला सांग ना, मा आणि बाबा काय करत नाहीयेत. अरे अमोल नाही तू सांग आता तुला. मी कसं सांगू तुला, मी नाही बेस्ट मामा. दे माझं बोल चॉकलेट आणि तेच पाहिजे मला. अरे आता मी खाल्लं की ते चॉकलेट. आता मला कळ तुझा जुगाड. सांग मामा प्लीज. माझ्या सगळ्या मित्रांच्या आहे बाबा. एकत्र जातात, एकत्र मंच करतात, एकत्र फिरायला जातात. पण मा आणि माझे बाबा नाही जात. का बरं असं? मग आपण नाही ते बाबा सोबत. माझी मा बाबा सगळे का लांब राहतात? त्यांच्यामध्ये नक्की काय झालंय? तुझ्या माच तुझ्या बाबांचं भांडण झालंय त्यामुळे ते एकत्र नाहीत. ते कसं सांगू तुला? ठीक आहे पण मामा बाबांची भांडण झालंय ना. आजोबा काका काकी म्हणत मला आणि माझ्या माला बेटा का नाही येत. अरे बाळा फक्त बाबांची नाही झालं भांडण, सगळ्यांची झाले. सगळ्यांची असं कसं मामा? बाळा आता झालं भांडण. मग आता काय करायचं मामा? हे बघा मग तू अजिबात काळजी करू नको. लवकरात लवकर हे भांडण मिटेल आणि आपण परत सगळे एकत्र येऊ बघ. खरंच? हो मामा तू बेस्ट मामा. चला जाऊ आता खेळायला. पळा. काय पण करून आजच्याच स्वप्नील सरांची भेटून बोललं पाहिजे. आणि हे माझे घरी आलेले आजी आजोबा. बापरे किती मीटर बोलो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बापरे सिंबा दहा जंगल नाही का जाऊ नाही ते. अमोल काय रे काय चाललंय? काय नाही मा. मग काय लिहित होतास तू? मा मी सुट्टीतला अभ्यास करत होतो. बापरे अभ्यास ते मी न सांगता. मग मा तू तर मुलगा ना मी. हो माझा मुलगा आहेस तू. अमोल काल तू तिकडून निघालास तेव्हा मास्टरांची एंगेजमेंट झाली होती का रे? हो मा खूप आली झाली होती. मज्जा आली तुला? छान वाटलं? मा खूप मजा आली. मास्टरांच्या घरचे खूप भारी आहेत आणि छान तयारी केली होती. आणि मी त्याच्या बाबाशी पण बोललो. हो हो मा खरंच. काय बोललास तू? अग मा गप्पा म्हणले मी. तू ओळखतीस का मास्टरांना? नाही नाही रे बाळा. भेटशील का कधी? हो म्हणजे आता बघू मला वेळ मिळेल तेव्हा भेटेल. बरं अमोल आता समर कॅम्प संपलाय, आता शाळा सुरू होईल, छान अभ्यास करायचा. हो मा तेच तर करते मी. आणि आता मास्टरांची एंगेजमेंट झाली आहे ना, तर त्यांना खूप काम असतील, त्यांना सारखं सारखं भेटायचं नाही. हा तुझे मित्रमैत्रिणी आहेत ना, त्यांना इथे बोलव आणि त्यांच्याशी खेळ. ओके मा. गुड बॉय. चल मी निघू का, मला उशीर होतोय बाळ. हो मा. बाय बाय. बाय मा. मा का बाबांना भेटत नाहीये? मा असं म्हणते म्हणजे
काहीतरी नक्की असणार. मी नाही जाऊन भेटणार बाबांना आणि सांगणार पण नाही की मीच अमोल आहे म्हणून. आणि मला शोधून काढले पाहिजे नक्की काय झाले.